नमस्कार न्यूज डंकामध्ये मी सुदर्शन सुरवे आपले स्वागत करतो राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्षाचं नाट्य सुरू होते दोन्ही गटांकडून धनुष्यमान चिन्ह आणि शिवसेना यावर दावा करण्यात येत होता अखेर निवडणूक आयोगाचा निकाल समोर आला आणि या नाट्यावर पडदा पडला निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांना तात्पुरते नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर निवडणूक चिन्ह मशाल देण्यात आलंय तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार असं चिन्ह मिळालं आहे निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर वेळ न दवडता काही प्रसारमाध्यमांनी दवंडी पिटायला सुरुवात केली चिन्ह गोठवल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार असा सूर आवळण्यात आला या सहानुभूतीची अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना फायदा होईल आणि भरभरून मतं मिळून उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजय होईल अशी भविष्यवाणीच त्यांनी करून टाकली आहे खरे तर अशा बातम्या दाखवून ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी असा प्रयत्न मीडियाच करत असल्यासारखं वाटतं महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून उद्धव ठाकरेंवर मीडियाचे विशेष प्रेम असल्यासारखे वाटते कोरोना काळात घरात बसूनही तत्कालीन मुख्यमंत्री किती योग्य प्रकारे काम करत आहेत हे वारंवार सांगणाऱ्या बातम्या देणे हा जणू बातमीदाराचा पॅटर्न झाला होता त्यातूनच मग धारावी पॅटर्न वरली पॅटर्न याचे कौतुक करणाऱ्या बातम्या देऊन बाकीच्या बातम्या झाकळून टाकण्यात मीडियाने धन्यता मानली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात मंत्रालयात किती वेळा गेले हे माहीत असतानाही प्रथमच जेव्हा ते मंत्रालयात आले तेव्हा जणू मंत्रालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असे चित्र निर्माण केले होते पण हेच मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत जेव्हा पंढरपूरला गेले होते तेव्हा त्यांची ब्रेकिंग न्यूज केली गेली तेव्हा वारकऱ्यांना मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यास बंदी होती मात्र मुख्यमंत्र्यांनी ते दर्शन घेतले तरी त्याविरोधात मीडियात कोणताही सूर नव्हता उलट उद्धव ठाकरे यांच्यासोबत पंढरपूरपर्यंत मीडियात धावत होता मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अगदी हीच स्थिती आहे धनुष्यमान चिन्हावर संकट आले तेव्हा कसे नीच राजकारण शिंदे यांच्याकडून सुरू आहे याची टिमकी वाजवण्यात आली हे चिन्ह आपलेच आहे ते जाणारच नाही याविषयी उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते टाओ फोडून सांगतानाच्या बातम्या प्रकर्षाने दिल्या गेल्या पण आता मशाल चिन्ह मिळाल्यावर ती मशाल कसे सर्वांचे जीवन उधळून टाकणार आहे याच्या बातम्या येऊ लागल्यात मशाल घेतलेल्या ला, उद्धव ठाकरे समर्थकांची आंदोलने दिसायला लागलेत ठरलेले नेते टी झळकू लागलेत किशोरी पेडणेकर या त्यातील अग्रणी त्याही चॅनलवर आल्या उशक काल होता होता काळ रात्र झाली या आशा भोसले यांनी गायलेल्या मराठी गाण्याची तोडफोड करून त्यांनी आपल्या आवाजात या गाण्यातील शब्द बदलून गाणं गाऊन दाखवलं त्यांच्या गाण्याने मग मीडियाही प्रेरित झाला आणि आशाताईंचे गाणं माध्यमाने वाजवायला सुरुवात केली शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील मशालीची या माध्यमाने तुलना केली या स्मृतीस्थळावर किशोरी ताईने बाळासाहेबांच्या आठवणीने कशी तिथली ज्योत फडफडते आहे असे एक विधान केले होते हेच वाक्य अन्य कोणी केले असते तर पहा कशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे याच्या बातम्या झाल्या असत्या आणि पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चालले आहे याची छाती पिटली गेली असती पण किशोरीताईने केलेले वक्तव्य म्हणजे त्यात किती करुण रस आहे या पद्धतीने ते दाखवले गेले शिवसेनेचे मशालचिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी फोटो ट्विट केला छगन भुजबळ शिवसेनेतल्या नेत्यांपेक्षाही अधिक भाऊक झाले म्हणे मशाल चिन्ह शिवसेनेसाठी नवीन नाही शिवसेनेला या मशालीचे खूप फायदे आहेत मशाले संघर्ष आणि लढाईचे प्रतीक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली याच चिन्हावर भुजबळ आमदार झाले होते तो दाघाई पकडून ते भूतकाळात रमले धनुष्यबान चिन्ह शिवसेनेकडून गेल्यामुळे वाईट वाटलं त्यांना तेव्हा भुजबळांनी याच शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची का वाट धरली होती हे कुणी विचारले नाही किंवा त्यांनीही सांगितले नाही याच शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंना तत्कालीन सत्ताधारी पक्षात असलेल्या भुजबळांची अटक केली होती आणि त्यांचा टी बाळू असा खालच्या भाषेत उल्लेख केला होता त्याची आठवण मीडियाने भुजबळांना करून दिली नाही आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे वीस उमेदवार जिंकून आले भाजपाने एकटे लढूनही मोठी मजल मारली तर तिथे महाविकास आघाडीने कशी सरशी केली हे दाखवण्यात मीडिया मजगूल होता ग्रामपंचायत निवडणुका या कुठल्याही चिन्हावर लढवल्या जात नाहीत पण तरीही महाविकास आघाडीची ताकद दाखवण्याचा खटाटोप मीडियाने केला आणि फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतच नाही तर राज्यसभा विधानपरिषद इतर पोटनिवडणुकातही मीडियाने महाविकास आघाडीच्या एकजुटतेसाठी अखंड प्रयत्न केले बी मैदानात एकनाथ शिंदे गटाच्या सभेला सर्वाधिक संख्या असं नाही त्याची दखल घेतली गेली नाही पण शिवाजी पार्कमध्ये कसा आलोट जनसागर लोटला आहे याचा मीठ मसाला लावून वार्तांकन केले गेले बी मैदान मोठं आहे ना मग मुख्यमंत्र्यांनी कसं भाषण वाचून दाखवलं ती भाजपाची स्क्रिप्ट होती कशी माणसं भाषण सुरू असताना उठून गेली याविषयी होत असलेल्या राजकीय आरोपांना प्रसिद्धी दिली गेली मेळाव्याला येताना एकाही वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रात विविध भागातून आलेल्या लोकांना विचारले नाही की बाबा तू कुठून आलास कोणासाठी आला आहेस तुझा नेता कोण पण हेच पत्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला आलेल्या माणसांना तू कुठून आलास कशासाठी आलास असा प्रश्नांचा भडीमार करताना दिसले त्यात बिहारची मुले कशी आहेत त्यातील लोकांना एकनाथ शिंदे कसे ठाऊक नाहीत या बातम्या जणू काही शोध पत्रकारेचा नमुनाच अशा पद्धतीने दाखवला गेला ती बिचारी खेड्यापाड्यातील माणसे अशा प्रश्नांच्या सरबतीने गांगरून गेली पण त्यातून आपल्याला कशी बातमी हाती लागली याची बोमबम केली गेली, गेली। बघा यांना माहीतच नाही हे कशाला आलेत कुठे चाललेत आता सरकार बदलल्यानंतर राज्यात कशा समस्या आहेत त्या दाखवल्या जाऊ आहेत त्या दाखवायला हव्यात पण मागच्या सरकारच्या काळात मीडियाने त्याकडे सोयीस्कर काना डोळा केला होता एकूणच खुशमशकरीच्या मशालीत मीडिया न्हावून निघाला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद